केंद्र व महाराष्ट्र शासनातील विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावद येथील राम मंदिर परिसरात भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती कार्यक्रमांमध्ये विविध योजनांचे स्टॉल लावून सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यात येत होती. त्याचबरोबर योजनांची माहिती घेऊन ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. भाजप पुरस्कृत केंद्र शासनाच्या योजना तसेच महाराष्ट्र शासनातील महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध योजना या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. महायुती सरकार आहे. याच महायुती सरकारने महाराष्ट्रातील 8 देवस्थानांच्या 275 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. चक्रधर स्वामी यांच्या महानुभव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णू, जाईचा देव. नागरिकांच्या करमणुकीसाठी विविध खेळ खेळून या ठिकाणी उपलब्ध असलेल्या शासनाच्या योजनांची माहिती घेण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिकांनी देखील सदर महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेतला. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन बघून सर्वसामान्य नागरिकांनी शासनाचे आभार मानले. महायुती सरकारने मंजुरी दिली. संत सावतामाळी यांच्या गावाला अवर्ग तीर्थक्षेत्र जाहीर.